शहरातील घडामोडींचा आढावा घेणार आहे इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सेंट जॉईन हायस्कूलमध्ये पालकांकडून लॉकडाऊनमध्ये फी आकारणी करत होते, त्यामुळे पालक खूप काही त्रस्त झाले। त्याबाबतची तक्रार घेऊन काही पालक शिबूशेख काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अल्पसंख्याक डोंबिवली व स्वयंसेवा प्रतिष्ठान मंडळ डोंबिवली यांच्याकडे लॉकडाऊन या कालावधीत फी आकारणी न घ्यावी याची शिफारस घेऊन आले होते। तेव्हा आम्ही शिबूशेख यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री सलीम शेख यांच्याशी घडलेल्या गोष्टीवर संवाद साधून सविस्तर माहिती दिली। तेव्हा त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास सांगितले व निवेदन देण्यास सांगितले। तसेच त्यांच्याबरोबर जनसेवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष लवेश गणपत कुबल, सचिव सुनील प्रसाद, उपसचिव कमलेश गुप्ता व तसेच काही कार्यकर्ते होते। आम्ही शाळेतील मुख्याध्यापिका यांच्याशी संवाद साधून त्यांना मंडळाचे व काँग्रेस शिबूशेख यांचे लिखित पत्र दिले व त्यांच्याकडून लवकरात लवकर दिलेल्या तक्रारीचे निवारण करावे। गव्हर्नमेंटकडून नोटीस देऊन सेंट जॉईन हायस्कूल विनाकारण फी आकारणी करत होते व त्यासाठी आम्ही मदतीचा हात म्हणून शाळेत जाऊन आम्ही पालकांना सुटकेचा विश्वास दाखवला व त्यांना होणाऱ्या अन्यायावर निवारण करून दिले। आमचे मंडळ अशा सोशल कामासाठी सदैव सर्वांचा पाठीशी असते। श्री सलीम शेख व शिबूशेख यांनीही आम्हाला मुलाचं सहकार्य केलं, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। पेरेंट्स अपने घर पे मोबाइल दे रहे हैं बच्चे को, वाईफाई का एडिशनल खर्चा पेरेंट्स के ऊपर है, तो स्कूल उस चीज को फीस जो है उसका बाइफर्केशन करके, स्मार्टफोन नहीं है, कुछ नहीं है, ऑनलाइन टेस्ट नहीं दे पा रहे, उनको ऑनलाइन समझ नहीं रहा। फिर भी अभी ऐसा है, गवर्नमेंट ने तो जीआर काढलेला आहे, सगळ्या शाळेला दिलेला आहे। कृपया सगळ्या पेरेंट्स लोकांना विनंती आहे की तुम्ही एकमेकावरती भरोसा ठेवा, शाळांनी जे सांगितलेलं आहे त्यांचा तुम्ही आदर करा, त्यांना विचारा तुम्ही की आम्हाला जो जीआर आलेला आहे तो आम्हाला तुम्ही दाखवा जीआर, आणि त्या जीआरच्या हिशोबामध्ये तुम्ही आपल्या आपल्या मुलांच्या फीज आहेत ते कन्सिडर करून इंस्टॉलमेंट टाईप तुम्ही पेड करा। महाराष्ट्र सरकारने जीआर काढून प्रत्येक शाळांमध्ये दिलेला आहे, सर्व जे पण आहे ते, तर तुम्ही मेहरबानी करून काही प्रॉब्लेम असेल, मी शिबूशेख डोंबिवली ब्लॉक अध्यक्ष अल्पसंख्या, माझा कॉन्टॅक्ट नंबर मी टाकणार आहे, सचिन रेडकर उपाध्यक्ष आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर येणार आहेत, आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मध्यरात्री पण तुमच्यासाठी आम्ही उभं राहू तिकडे। तर आम्ही आमचं निवेदन सेंट जॉन शाळेला दिलं साहेब पॅरेंट्सकडून, आणि त्यांचे जे पण प्रॉब्लेम असतील तर लवकरात लवकर ते सॉल्व्ह होतील अशी आम्ही आशा करतो की स्कूलने लवकर लवकर याचा निर्णय घ्यावा आणि जी पॅरेंट्सची जे दिशाभूल करतात फीस भरण्यासाठी ती प्लीज थांबवावी आणि लवकर लवकर आम्हाला उत्तर देण्यात यावं। बुक्स का डिस्ट्रीब्यूशन का टाइमिंग रखा था स्कूल में, पेरेंट्स लोग को मैसेज भेजा गया कि आप अलग अलग टाइमिंग पे स्टैंडर्ड वाइज अपने अपने बच्चों का बुक्स कलेक्ट करने आए। बुक्स का पैसा लेके पेरेंट्स स्कूल आते हैं, यहाँ पे इनके एडमिन स्टाफ जबरदस्ती उनको बोलते हैं कि पहले आप फर्स्ट इंस्टॉलमेंट क्लियर करो, उसके बाद बुक्स का पैसा भरो, उसके बाद आप बुक्स लेके जाओ। तो ये मनमानी नहीं हुआ तो क्या हुआ? अगर आप बोलते हो कि हम फोर्स नहीं कर रहे हैं पेरेंट्स को, तो ये फोर्स नहीं तो क्या है? पेरेंट्स ने अगर 1130 या 1500 बुक्स का पैसा लेके आ रहे हैं तो स्कूल का काम है कि वो पैसा लेके बच्चों को बुक्स दिया जाए। बस हम लोग यही बोल रहे हैं बुक्स तो एटलीस्ट दो ना, बच्चे घर पे तो पढ़ाई बोलने का वही है कि बुक्स तो देना ही पड़ेगा उनको, अगर बुक्स इन लोग नहीं देंगे तो इसमें भी हम लोग कार्रवाई करेंगे, क्योंकि जो प्रॉब्लम अभी कोविड की वजह से हुआ है ऑब्वियसली किसी के पास इतना पैसा नहीं। द ब्यूरो रिपोर्ट, इंडियन टीवी न्यूज। तर या होत्या इंडियन टीवी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी आपण संपर्क साधू शकता, 9320420420। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।